संजय यांना बोरिवलीमधून भाजपाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. संजय कदम त्यांच्या घोषणाबाजी सुरू झालेली आहे. गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारी दाखल करत असतानाच आता कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत, कारण संजय उपाध्याय यांना बोरिवलीमधून भाजपकडून तिकीट जाहीर झालंय. तर गोपाळ शेट्टी हे देखील भाजपकडून याच ठिकाणी याच मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळेच त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार त्यांच्या या रॅलीला देखील सुरुवात झालेली होती. दरम्यान संजय उपाध्याय यांच्या समोर गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांकडून घोषणाबाजी केली जाते. गोपाळ शेट्टी यांच्या समर्थकांची ही जोरदार घोषणाबाजी बोरिवलीमध्ये सध्या सुरू आहे. गोपाळ शेट्टी हे बोरिवलीमधून निवडणुकीसाठी इच्छुक होते. लोकसभेला तिकीट त्यांना नाकारण्यात आलं आणि त्यानंतर विधानसभेसाठी देखील त्यांनी प्रयत्न केलेले होते, मात्र भाजपाकडून त्यांना उमेदवारी न देता संजय उपाध्याय यांना तिकीट देण्यात आलं. दरम्यान गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज बोरिवलीमध्ये त्यांची एक रॅली देखील निघालेली होती. उमेदवारी ते अर्ज दाखल करतात, अपक्ष उमेदवारी त्यांची असेल. त्याच दरम्यान संजय उपाध्याय जे भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत बोरिवलीमध्ये, त्यांच्यासमोरच आता गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांकडून ही घोषणाबाजी सुरू झालेली आहे.